शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यात्रा ही मानाच्या नंदीध्वजाविना होत असली तरी पुढील वर्षी निश्चितच भव्य प्रमाणात होईल असा विश्वास होडगी बृहन्मठाध्यक्ष तथा काशीपीठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांनी व्यक्त केला. सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या हातातील योगदंडाचा आणि कुंभार कन्या माता कुमारव्वा देवी यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा गुरुवारी संमती कट्ट्यावर अत्यंत उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला. या अक्षता सोहळ्याला होडगी बृहन्मठाध्यक्ष तथा काशीपीठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांची प्रमुख उपस्थिती होती. अक्षता सोहळा झाल्यानंतर त्यांनी शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं. यंदाही मानाच्या 7 नंदीध्वजांविना हा अक्षता सोहळा पार पडला याची भक्तगणांच्या मनाला हुरहुर लागून राहिली असली तरी लवकरच कोरोनारूपी संकट संपेल आणि पुढील वर्षी निश्चितच भव्य प्रमाणात यात्रा होईल. शिवयोगी सिद्धरामेश्वरांची आपल्या सर्वांवर सदैव कृपादृष्टी आहे असं डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी इन सोलापूर न्यूजशी बोलताना म्हणाले. आदरे भक्तर अपेक्षे मेरेगे ಎಲ್ಲ ನಂದಿಕೋಳುಗಳು ಬಂದು ನಂದಿ ಧ್ವಜದ ಮುಖಾಂತರವಾಗಿ ಈ ಒಂದು ಜಾತ್ರಮಹೋತ್ಸವ ನಡೀಬೇಕಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಶಾಸನದ ನಿಯಮಾನುಸಾರವಾಗಿ ಏನು ಕೊರೋನಾದ ಮಹಾಮಾರಿಯ ಒಂದು ನಿಯಮ ಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕಂತೇಳಿಗೆಸಿ ಏನು ಕಟ್ಟುಬಂಧನ ನಿಯಮ ಹಾಕಿದ ಕಾರಣದಿಂದ ಆ ಥರ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಆದರೂ ಆಗಲೇ ಇದ್ದರೂ ಪರವಾಗಿಲ್ಲ. ಆ ಒಂದು ಪರಮಾತ್ಮನ ಆ ಒಂದು ಶಿವಗಿ ಶ್ರದ್ಧರಾಮೇಶ್ವರ ಆಶೀರ್ವಾದ ಸದೈವ ನಮ್ಮ ಮೇಲೆ ಯಾರ ಮೇಲೆ ಇರುತ್ತೆ. ನಾವು ಈ ವರ್ಷ ಲಘುವಾಗಿ ಆಚರಣೆ ಮಾಡಿದ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮುಂದೆ ಬರುವಂಥ ದಿನಮಾನಗಳಲ್ಲಿ ಭವ್ಯವಾಗಿ ನಾವು ಆಚರಣೆಯನ್ನು ಮಾಡೋಣಂತ. ಯಾಕಂದರೆ ಸೊಲ್ಲಾಪುರ ನಿವಾಸಿಗಳು ನಾವು ಉತ್ಸವ ಪ್ರೇಮಿಗಳು. ಆ ಒಂದು ಸಿದ್ಧರಾಮೇಶ್ವರನ್ನು ಬಹಳಷ್ಟು ವೈಭವದಿಂದ ಉತ್ಸವ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮಗೆ ಆನಂದ ಅನ್ನಿಸ್ತಿರ್ತದೆ. ಆ ಆನಂದದಲ್ಲೇ ಆ ಶಿವಗಿ ಶ್ರದ್ಧರಾಮೇಶ್ವರನ ನಾವು ನೋಡ್ತಾ ಇರ್ತೀವಿ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರವಾಗಿ ಇವಾಗ ಎಲ್ಲ ಸೊಲ್ಲಾಪುರದ ಎಲ್ಲ ಶ್ರದ್ಧರಾಮೇಶ್ವರ ಭಕ್ತ ನಿವಾಸದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಸೊಲ್ಲಾಪುರದ ಆಜುಬಾದದ ಗ್ರಾಮಸ್ಥರ ನಿವಾಸಿಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೋರ್ಕೊಳ್ಳೋದಿಷ್ಟೇ. ಇದ್ದದರಲ್ಲಿ ನಾವು ಆನಂದ ಪಡುತ್ತಾ ಸಿದ್ಧರಾಮೇಶ್ವರನ ದರ್ಶನಕ್ಕೆ ಕೃಪೆಗೆ ಪಾತ್ರರಾಗಬೇಕಂತ ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಅಲ್ಪ ಹಿತ ವಚನಗಳನ್ನು ಶ್ರೀ ಗುರು ಶರಣ ಸಮರ್ಪಣೆ. ಓಂ ಶಾಂತಿ. काशीपीठाचे उत्तराधिकारी म्हणून मिळालेली जबाबदारी आपण निश्चितच जबाबदारीनं पार पाडू. भक्तगणांनी असंच सहकार्य करावं जेणेकरून पुढील काळात काशीपीठाचं वैभव आपण वाढवू अशी ग्वाही देखील त्यांनी दिली. तर महास्वामीजी आहेत, त्यांचे मार्गदर्शन जसं असेल तसंच आपण घेऊन जाणार. नंतर भक्त लोक सगळं सहकार आहेत आपल्या वटिके मठावर म्हणा आणि काशीपीठाच्यावर म्हणा. काशीपीठांचे महास्वामीजी आता सध्याचे डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचे खूप प्रेम आपल्या सोलापूरकरांच्यावर आहे आणि महाराष्ट्रांच्यावर आहे. यासाठी सर्व भक्त लोक सहकार असंच आत्ता जसे महास्वामीजीने करत आलेले आहेत पुढे पण आम्हाला पण असंच केलं तर बर अजून मोठ्या प्रमाणामध्ये पीठाचं वैभव वाढणार एवढंच मी सांगू शकतो. महास्वामीजीने जेव्हा बोललो होतो आता पहिल्यांदा इथं येऊन योग समाधीचे आणि सिद्धरामेश्वरांचं दर्शन घेऊन पुढं काय होईल तुम्हीच बघावा म्हणून सिद्धेश्वर इथलंच म्हणजे आपलं सिद्धेश्वर स्वामी जे काय सिद्धस्वामीजी इथं होतं त्यांनी इथंच उभारून महास्वामीजीसमोर बोललो होतं. त्यांना पहिल्यांदा मेसेज आलं होतं. त्यांना पहिल्यांदा मेसेज आला की तुमच्या महास्वामीजीला घेऊन यावा काय चर्चा करायची आणि पीठाची जबाबदारी त्यांना सोंपायचे म्हणून त्यांना अगोदर सांगितलं होतं. ते पण इथंच आपल्या सिद्धरामेश्वर समोरच सगळं वाक्य म्हणजे वार्तालाप झालेले आहेत. त्यांचे आशीर्वादच आपण म्हणून घ्यावा लागेल आणि पुढं जेवढा त्यांच्या आशीर्वादाने हे लाभलेलं आहेत आणि पुढं पीठाचे वैभव आणि ओटिके मठाचे वैभव सुद्धा घेऊन जाणार आहेत. तेवढा दोन्ही वैभव वाढवणं आपलं माझ्यावर आहे. सिद्धरामेश्वर आशीर्वादाने ते सगळं करून घेणार. दरम्यान वैशाखात पट्टाभिषेक मुहूर्त काढण्यात येणार असून सर्व भक्तगणांनी यासाठी यावं असं निमंत्रणही त्यांनी याप्रसंगी दिलं.